नमस्कार। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलनं सुरू आहेत। दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भूमिका मांडली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यावर सर्वच राजकीय पक्षांचं एकमत आहे। मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेगळ्याच प्रकारे ट्रोल केलं जात आहे। काहींच्या मते शरद पवार हे ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे आहेत, तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवार हेच आहेत। हा आरोप सुरू असताना शरद पवार यांच्या शाळेचा दाखला व्हायरल केला जात आहे। त्यावर पवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल होत आहे। त्यावर शरद पवार यांची जात मराठा नोंदवण्यात आली आहे, पण शरद पवार यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत होता, त्यामुळे शरद पवार हे ओबीसी झाल्याचा दावा केला जात होता। मात्र शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्ण विराम दिला आहे। शरद पवार यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलं नसल्याचा दावाही विकास पासलकर यांनी केला आहे। तर विकास पासलकर यांनी काय म्हटलं? शरद पवारांचं 12वीत शिक्षण झालं आहे, एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचलं जातं। या षड्यंत्रकारी लोकांना कोणीतरी रसद पुरवते, हा षड्यंत्राचा भाग आहे। कित्येक वर्षापासून हे सुरू आहे। सामाजिक विषय येतो तेव्हा खोलात जाऊन शोधावं लागतं। त्यामुळे पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिलंय ते तुम्हीच पहा। पवार मराठा असल्याचा हा धडधडती पुरावा आहे। एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येतं? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवलं जातंय असा आरोप देखील विकास पासलकर यांनी केलाय। दरम्यान शरद पवार यांच्या दाखल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तुम्ही दाखल्यावरचं नाव बघितलं का? कोर्टी सर्टिफिकेट मिळणं ही आता मोठी गोष्ट राहिली नाही। मार्केटमध्ये सर्रास अशी सर्टिफिकेट मिळतात। शरद पवार यांच्यावरील आरोप हा निव्वळ बालिशपणा आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर या सर्व घडामोडीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू नका। धन्यवाद।